तर मित्रांनो, काल भारत सरकारने खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, जो की चायनीज जे ॲप्स आहेत त्यांना बॅन करण्याचा. तर त्यामध्ये सर्वात मोठे ॲप्स म्हणजे टिकटॉक, यूसी ब्राउझर, विमेट, शेअर इट यासारखे ॲप्स जे आहेत, जे चायनीज कंपनीकडून आलेले आहेत, त्या सर्व चायनीज प्रॉडक्ट्सना ॲप्सना बॅन करण्यात आलेलं आहे. यामध्ये यूसी ब्राउझर, बेडू, शीन, क्लॅश ऑफ किंग्स ही गेम, लायकी, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, डीयू रेकॉर्ड, विगो व्हिडिओ, एम आय व्हिडिओ कॉल, असे खूप सारे जे 59 ॲप्स आहेत त्यांना बॅन करण्यात आलेले भारत सरकारद्वारे. मोबाईल लिजेंड्स, यू व्हिडिओ, डीयू प्रायव्हसी, स्वीट सेल्फी, खूप सारे असे ॲप्स आहेत जे खूप यूजफुल होते, त्यांना बॅन करण्यात आलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पबजी यातून एक्सक्लूड करण्यात आलेलं आहे.